नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एका प्रसिद्ध आणि जागृत देवस्थानाची ओळख. हे मंदिर आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील उदरगड तालुक्यातील शेणगाव या गावी, आणि या मंदिराची ओळख आहे एकमुखी दत्त मंदिर. चला तर मग दर्शन घेऊया. हे विश्वची माझे घर याची अनुभूती देणारे हे शेणगाव, कारण या गावात हिंदू, मुस्लिम, जैन, बौद्ध, ख्रिश्चन अशा विविध धर्माचे लोक अगदी गुण्यागोविंदाने कित्येक काळ एकत्र नांदत आहेत. याच गावामध्ये वेदगंगा नदीकाठी वसले आहे प्राचीन असे एकमुखी दत्त मंदिर. मंदिर गारगोटी शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावरती आहे. मंदिराकडे जाण्यासाठी 2 मार्ग आहे, कच्चा मार्ग व पक्का मार्ग. आपण आता कच्च्या मार्गाने निसर्गाचा अनुभव घेत या मंदिराकडे पोहोचलो आहोत. हे मंदिर 750 वर्षापूर्वीचे आहे. श्री नृसिंह सरस्वती स्वामी टिंबी महाराजांच्या दर्शनासाठी येत, त्यावेळी ते या मंदिरात शयन घेत, त्यामुळे या स्थानाचे नाव शयनग्राम असे झाले. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन या ठिकाणाचे नाव शेणगाव असे झाले. मंदिरामध्ये अतिरम्य अशी दत्तांची मूर्ती आहे व पादुकाही आहेत, तसेच सभोवती सर्वच देवांच्या मूर्त्या आहेत. मंदिराभोवती जीर्ण हिरवीगार झाडी आहे व मंदिर नदीकाठी आहे. पावसाळ्यात हे मंदिर पाण्याखाली असते. येथे नृसिंहवाडी सरकार नित्यक्रम चालवला जातो. सकाळी पूजा, दुपारी आरती, संध्याकाळी आरती होते. दर पौर्णिमेला अभिषेक, महापूजा, नैवेद्य व सायंकाळी आरती पालखी असा कार्यक्रम असतो. येथील मोठे सण म्हणजे दत्त जयंती, गुरुद्वादशी व प्रत्येक पौर्णिमा या ठिकाणी अगदी मोठ्या स्वरूपात साजऱ्या होतात. परिसर व दूरवरून भाविक मोठ्या संख्येने सतत या ठिकाणी दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी येतात. येथे येणारा प्रत्येक भाविक हा या शांत प्रसन्न निसर्गरम्य वातावरणात पुन्हा पुन्हा हरवून जाण्यासाठीच येतो. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. आता विनंती एकच की तुम्ही आमचं चॅनल अजून सबस्क्राइब करा, तर अवश्य सबस्क्राइब करा आणि न विसरता बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.